लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। क्रिकेट टूर्नामेंट सानपाड़ा प्रीमियर लीग 2020 का समापन। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने खिलाड़ियों का बढ़ाया हौसला। सोमनाथ वास्कर द्वारा आयोजित श्री सानपाड़ा क्रिकेट संघ स्पर्धा का रविवार को भव्य समापन हुआ। इस स्पर्धा के फाइनल में एमपीसीटी हॉस्पिटल के डॉक्टर कर्मचारी, सानपाड़ा पुलिस कर्मचारी, सानपाड़ा गांव देवी 40 प्लस की टीमों ने एक दूसरे से जोरदार मुकाबला किया और एमपीसीटी हॉस्पिटल के डॉक्टर कर्मचारियों ने खिताब जीता। खिलाड़ियों का हौसला बढ़ाने पहुंचे शिवसेना उपनेता विजय नाहटा ने क्रिकेट स्पर्धा आयोजन करने के लिए नगर सेवक सोमनाथ वास्कर के प्रयासों की सराहना की और खिलाड़ियों का हौसला बढ़ाया। या ठिकाणी सानपाड़ातल्या 8 टीम ने भाग घेतलेला आहे आणि त्याचा अतिशय उत्कृष्ट आणि बारकाईने नियोजन या ठिकाणी सोमनाथ वास्कर यांनी केलं, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा अभिनंदन करतो। या ठिकाणी सर्व खेळाडूंची सर्वच व्यवस्था आणि त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता आम्ही सामना पाहत होतो, अतिशय चांगले खेळाडू या सर्व संघामध्ये आहेत आणि आणखीन याचं एक वैशिष्ट्य असं की प्रत्येक संघामध्ये किमान तीन खेळाडू 40 प्लसचे आहेत आणि ते देखील अतिशय खेळाचं चांगलं प्रदर्शन करतात। अतिशय रम्य अशा वातावरणात आणि अशा भव्य मैदानामध्ये या स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे। त्यांना खूप चांगली पारितोषिकं सोमनाथ वास्कर यांनी ठेवलेली आहेत आणि या माध्यमातून या सानपाड्यातल्या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं आणि एक प्रकारे समाज सेवा करण्याचं काम वास्करांनी केलं, त्याच्याबद्दल त्यांची जी पूर्ण टीम आहे, काम टीमचं असतं, तर त्यांचे सर्व जे चांगले सहकारी त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि असंच काम क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आता करताय, तसंच जोमाने करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वही क्रिकेट टूर्नामेंट के आयोजक नगर सेवक सोमनाथ वास्कर ने बताया कि स्थानीय प्रतिभावान युवा खिलाड़ियों को प्रोत्साहन देना ही इस क्रीड़ा स्पर्धा का मकसद है। उन्होंने बताया कि प्रथम विजेता को 35,000 और द्वितीय विजेता को 25,000 का इनाम भी दिया गया। श्री सानपाड़े क्रिकेट संघाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। खरं तर एक संघ सानपाड़ाला खेळत असतो, सगळीकडे 11 खेळाडू आमच्या संघातले खेळत आहेत, परंतु ह्या गावात, ह्या विभागात, संपूर्ण सानपाड़ा नोडमध्ये जवळजवळ 150-200 असे होतकरू क्रिकेटपटू आहेत ज्यांनाही खेळण्याची संधी या ठिकाणी माध्यमातून आम्हाला द्यायची असते। खरं तर हे 8 संघ स्थानिक असल्यामुळे प्रत्येक संघात किमान 15 जण याप्रमाणे जवळजवळ 150 खेळाडू आम्ही स्थानिक घेतले आणि प्रत्येकाला खेळण्याची संधी या निमित्ताने दिलेली आहे। सलग 3 वर्ष या स्पर्धेचं नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये एकच येतो आहे की आपल्या स्थानिक खेळाडूंना आपलं प्रदर्शन, आपली कुवत दाखवण्याची संधी या माध्यमातून मिळत राहावी, हाच प्रामाणिक यामागचा हेतू आहे। 8 संघांनी या ठिकाणी प्रायोजकत्व घेतलेलं होतं आणि 8 संघाचे मालक या ठिकाणी निवडले होते। त्या खेळाडूंना या ठिकाणी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि प्रायोजक तत्वावर त्या ठिकाणी त्यांना चहाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। एक प्रथम पारितोषिक आणि 35,000 रुपये रोख असं त्याचं स्वरूप आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं 25,000 रुपये रोख आणि पारितोषिक असा या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे। या ठिकाणी सकाळी जी स्पर्धा राबवली की त्यामध्ये एमपीसीटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स कर्मचारी, सानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, सानपाडा गावातील 40 प्लस आणि सानपाडा गावातील गावदेवी 40 प्लस असे 4 संघाचं या ठिकाणी एक स्पर्धा राबवली गेली। त्यामध्ये एमपीसीटी हॉस्पिटलने प्रथम
क्रमांक पटकावला त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे। यामागचा उद्देश आहे की आपल्या विभागातला एकही खेळाडू खेळापासून वंचित राहू नये, क्रिकेटपासून वंचित राहू नये, प्रत्येकाला हा खेळाचा आणि या मैदानाचा आनंद लुटता यावा म्हणून हा उद्देशाने या ठिकाणी आम्ही या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।